राज्यातील राजकारणाला आता अत्यंत आश्चर्यकारक वळण मिळालं आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं. वाय बी चव्हाण राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे. दरम्यान या बैठकीला तब्बल 50 जण राष्ट्रवादीचे 50 आमदार उपस्थित आहेत अशी माहिती मिळते आहे. जर राष्ट्रवादीच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या एकूण आमदारांपैकी 50 आमदार उपस्थित आहेत, मग हा असा प्रश्न उपस्थित होतोय की मग अजित पवारांसोबत नेमके किती आमदार आहेत आणि अजित पवार यांनी नेमकं कोणाच्या बळावर हा निर्णय घेतला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. त्यांनी माध्यमांसमोर कोणत्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून असं सांगण्यात आलं होतं की अजित पवार यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे आता पक्षाकडून अजित पवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार यांचं विधिमंडळ पक्षनेतेपद काढून घेण्यात आलं आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची हकालपट्टी करत आता विधिमंडळ पक्षनेतेपदी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पवार साहेब यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये एकमताने प्रस्ताव पारित करण्यात आला. अजित पवारजी ज्यांना आम्ही आधी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला होता त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका पक्षाला मान्य नाही आणि या प्रस्तावामध्ये त्यांना त्या पदापासून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जोपर्यंत पुढचा नेता निवड होत नाही तोपर्यंत सर्व घटनात्मक अधिकार कायदेशीर अधिकार आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्याकडे देण्यात आलेले आहे. बैठकीमध्ये जे आमचे 54 आमदारांची संख्या होती त्याच्यातले 5 लोक अजून आमचे संपर्कात आलेले नाही. 6 लोक रस्त्यामध्ये पोहोचत आहे. उरलेले सर्व आमदार पक्षाच्या सोबत या बैठकीत होते आणि जी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे जरी राज्यपाल महोदयांनी जे आमचं पत्र आम्ही हाजरीसाठी घेतलं होतं सह्यांचा त्याला कुठेतरी पत्र जोडून त्याच्या आधारावर नवीन सरकारची शपथविधी करण्यात आलेली आहे. 30 तारखेपर्यंत या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या सरकारला जेव्हा विधिमंडळचे अधिवेशन सुरू होईल आमदारांच्या शपथविधी झाल्यानंतर स्पीकरच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना पराभूत करू आणि हा सरकार पटलावर पडेल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या राज्यामध्ये महाआघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ता सरकार या राज्यामध्ये निर्माण होणार आहे. आमचे आमदार मुंबईत राहणार आहे. शिवसेनेचे आमदार मुंबईत आहे. काँग्रेसचे आमदार मुंबईत आहे. मित्र पक्षाचे आमदार मुंबईत आहे आणि निश्चित रूपाने देवेंद्रजींनी जे सरकार स्थापित केलेलं आहे म्हणजे गुपचूप चोरी चोरी चुपके चुपके असा कुठलंही सरकार या राज्यात टिकणार नाही. या सरकारला पटलावर आम्ही पराभूत करू. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजप कार्यालयात जाऊन जल्लोष साजरा केला. यावेळी आम्ही राज्याला स्थिर सरकार देऊ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा देखील साधला.
राज्यातील या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आता काँग्रेसनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आता अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर पदाची शपथ घेण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अशोक चव्हाण असं म्हणाले आहेत की अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. दरम्यान अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना नेमकं काय म्हटलंय. महाराष्ट्र के राजनीति में जो कल शाम से जो गतिविधियां शुरू हैं उससे तो ये निश्चित तौर पर दिखाई दिया है कि देवेंद्र फडणवीस को अजित पवार ने गुमराह किया और देवेंद्र फडणवीस ने राज्यपाल को बिल्कुल गलत बातें बताकर ऐसे कुछ लेटर्स पेश किए एनसीपी के जो उनके समर्थन में कभी लिए ही गए नहीं थे. आज अगर आप देखेंगे शाम को एनसीपी की विधायकों की मीटिंग हुई और उन मीटिंग में आज एनसीपी के तकरीबन सभी चार या पांच एमएलए छोड़ेंगे तो सभी एमएलए एनसीपी के वहां पर शरद पवार जी की मीटिंग में मौजूद थे. इसका मतलब ये है कि जिन लोगों को वहां लिया गया लेकर गए थे उनको झूठ बोलकर राजभवन में शपथ ग्रहण समय में उपस्थित रहने के लिया गया था. आज मैं समझता हूँ कि राज्यपाल महोदय ने भी इसकी सच्चाई को पहले समझने की बात थी. जिनके इस्तीफे जिनके हस्ताक्षर में उनके सिग्नेचर्स हैं वो वेरीफाई करने की ज़रूरत थी कि वो सिग्नेचर्स किस काम के लिए थे. ज़रूरत पड़ती तो फिजिकल वेरिफिकेशन भी होता था एमएलए की पूछ करके भाई आप समर्थन किसको दे रहे हैं. तो मैं समझता हूँ ये सभी चीज़ें जो हुई है ये गलत चीज़ें हुई है. एक राजनीति में एक स्तर गिर गया है महाराष्ट्र का और भाजपा इसमें माहिर है. पूरे देश में ऐसे इसी तरीके का राजनीतिक माहौल इन्होंने ख़राब करके रखा है. अगर आज के मौजूदा हालात को देखते हुए ज़्यादा इंतज़ार करने की आवश्यकता नहीं है. देवेंद्र फडणवीस खुद इस्तीफा दे दे ट्रस्ट मोशन की आवश्यकता तो है ही नहीं. आज तीनों के कुल मिलाकर एमएलए देखेंगे तो हमारी मेजोरिटी बनती है. तो देवेंद्र फडणवीस जी से मैं ज़रूर कहूँगा कि वो अपने मुख्यमंत्री पद जो उन्हें शपथ ग्रहण किया उसका तुरंत त्याग कर दें उसे और उसका इस्तीफा दे दें और अजित पवार भी इस्तीफा देकर फिर अपने घर वापस आए. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुकला लाईक करा. यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद.